सलामीची जोडी मैदानामध्ये बघायला मिळते. वेळुक संघाची सूरज आणि समीर. चला पंच सामन्याला सुरुवात करायची. स्पीडअप करायचे सामना. अजून एक सामना बाकी आहे. प्रथम षटक घेऊन आले संतोष. तर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील संतोष. राउंड द विकेट ने मारा करतात. स्ट्राइकला समीर. पहिला चेंडू सुंदर पद्धतीने चेंडू हाताळला. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढील चेंडू सुंदर पद्धतीने चेंडू हाताळला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढील चेंडू षटकातील तिसरा चेंडू. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव बघायला मिळाले. तिसरा चेंडू अकुटपा चेंडू होता. बघूया झेल होऊ शकला नाही त्यावर. मात्र एकदा पूर्ण झाली आहे. या एक धावेने संघाचं धाव खातं खोलता येते. धाव संख्या धावपलकावर आहे एक धाव. षटकातील चौथा चेंडू घेऊन जात आहेत. बघूया धाव बाद होण्याची शक्यता होती परंतु बघूया दोन धावा पूर्ण झाल्यात. या दोन धावेने संघाची धाव संख्या झाली आहे तीन धावा. षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाली आहे तीन धावा. स्ट्राइकला येतो सूरज. वेळुक संघाचा एक स्फोटक फलंदाज मानला जातोय सूरज. सूरज साठी पुढील चेंडू होता. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू त्या ठिकाणी झेल होऊ काही शकला नाही. आणि आता मात्र धावबाद होतोय समीर. धाव नाही घेतली ना पंच. निर्धाव चेंडू म्हणता येईल त्यावर धावबाद झालाय समीर. समीरच्या रूपामध्ये पहिला आदरा बसलाय वेळुक या संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विश्वास. सुंदर षटक म्हणेल मी संतोष यांचं. धाव संख्या झाले तीन धावा. एक फलंदाज बाद झालाय. पाच चेंडू टाकून झालेत. पाच चेंडू मध्ये तीन धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू पाहूया संतोषचा. स्ट्राइक वर आहेत सूरज. सूरज टू संतोष. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि षटक संपलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती तीन धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय कल्पेश. स्ट्राइकला आहे विश्वास. विश्वासासाठी पहिला चेंडू असेल कल्पेश याचा. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू थेट यष्ट्यांवरती आदळला आणि बाद झालाय तो विश्वास.
नवीन फलंदाज मैदान मध्ये प्रवीण, दोन फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी वेळुक संघाचे समीर आणि पिशपास। प्रवीण साठी चेंडू होता परंतु पाठ चेंडू घोषित केला पंच सागर, या एका धावेने भर होते, धाव संख्या होती ती 4 धावा। पुढील चेंडू असेल प्रवीण साठी, आता मात्र फटका चांगला आहे, त्यावर थोडस क्षेत्ररक्षण कडबड झाली, त्यावर मात्र 2 धावा पूर्ण। या 2 धावांनी संघाची धाव संख्या झाली आहे 6 धावा। आतापर्यंत 9 चेंडू टाकून झाले आहेत, 9 चेंडू आणि 6 धावा त्या ठिकाणी जमा झाले आहेत। किती बॉल, सॉरी 2 चेंडू, क्षमा असावी। पुढील चेंडू आणि त्या ठिकाणी छेल सुटला, त्यावर एक धाव मात्र पूर्ण झाले, या एक धावाने संघाची धाव संख्या 7 धावा। षटकातील पुढील चेंडू असेल कल्पेशचा, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता, संपर्क नसल्यामुळे चेंडू जातोय, निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। धावसंख्या मात्र जागीच बघायला मिळेल, धावसंख्या 7 धावा। आता मात्र फटका चांगला आहे आणि त्या फटक्यावर मात्र झटका बसला तो वेळुक संघाला, सुरजच्या रूपात चांगला जेल। सुंदर असा फटका पाहायला मिळतोय, चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय आणि 2 धावा पूर्ण। षटक संपलंय, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 9 धावा। वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय संतोष। स्ट्राइकला आहेत कल्पेश, नॉन स्ट्राइकला आहे प्रवीण, तिसरा षटक घेऊन आलाय संतोष, वैयक्तिक दुसरा षटक। संतोषचा पहिला चेंडू आणि मला वाटतं खूपच सुंदर असा चेंडू हाताळलाय त्या ठिकाणी, निर्धाव चेंडू म्हणता येईल, चांगलं यष्टी रक्षण होत आहे। धावसंख्या मात्र खूपच संत गतीने चालू आहे ती वेळुक संघाची। पुढील चेंडू असेल कल्पेशसाठी आणि त्या ठिकाणी मला वाटतं वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी, ज्या एक धावेने संघाच धावसंख्या झाली ती 10 धावा। पुढील चेंडू असेल संतोषचा कल्पेशसाठी,
तर मात्र आखूड टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने चांगला फटका आहे, चांगले क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळत आहे, चांगली फेकी त्यावर, मात्र दोन धावा पूर्ण झाल्यात, या दोन धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 12 धावा। षटकातील पुढील चेंडू असेल संतोषचा, स्ट्राइकला आहेत कल्पेश, आता मात्र फटका सुंदर आहे बघूया, त्या फटक्यावर मात्र झटका बसलाय, चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय क्षेत्ररक्षकाने आणि कल्पेश बाद होतोय। चांगला झेल बघायला मिळाला, नवीन फलंदाज मैदानामध्ये अविनाश, पुढील चेंडू होता अविनाशसाठी प्रवीणसाठी, त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी जातोय, या एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 13 धावा। पुढील चेंडू संतोषचा, सन्मान दिला या चेंडूला, त्यावर मात्र एक धाव पूर्ण केली धावून, या एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 14 धावा। षटकातील शेवटचा चेंडू पुढील चेंडू असेल संतोषचा, तो प्रवीण साठी सुंदर असा फटका आहे बघूया, चेंडू जातोय षटकार 6 धावांसाठी आणि 9 चेंडू। खूपच सुंदर फटका म्हणेल, एकूण 7 धावा मिळाल्यात पेळुक या संघाला, या 7 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे 21 धावा। पुढील चेंडू असेल आणि मला वाटतं सुरेख पद्धतीने चेंडू हाताळला आणि षटक संपलाय, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 21 धावा। चला पण सामने जरा फास्ट खेळवा, अजून एक सामना खेळवायचा आहे। पुढील षटक घेऊन आलाय रमेश, स्ट्राइकला आहे अविनाश, अविनाश साठी रमेश याचा पहिला चेंडू आणि मला वाटतं सुंदर पद्धतीचा चेंडू होता, पाठची काड घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी। पुढील चेंडू स्ट्राइकला आहेत प्रवीण, आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे प्रवीण याने, पुढील चेंडू असेल प्रवीण साठी आणि सुरेख पद्धतीने त्या ठिकाणी चेंडू हाताळला, चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळालं मनोज मार्फत,
निर्धाव चेंडू ची सांगता होती है। धावसंख्या मात्र जागी धावसंख्या झाली 22 धावा। पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी रमेश याजी। पुढील चेंडू असेल आणि मला वाटतं वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी। डावेष्टीच्या खूपच बाहेर चेंडू, अवंतर धावेत बरोते। या अवंतर धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते। संघाची धावसंख्या झाली 23 धावा। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, वाईट चेंडू। धावसंख्या झाली 24 धावा। पुढील चेंडू असेल षटकातील। अजून 3 चेंडू शिल्लक आहेत। आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय आणि फटका सुंदर त्या ठिकाणी चेंडू जातोय षटकार 6 धावांसाठी। आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावांवरती। धावसंख्येवर 30 धावा। पुढील चेंडू असेल प्रवीणसाठी। ओहो पुन्हा एकदा सुंदर फटका आहे, मिडऑफच्या दिशेला फटका सजवलाय। बघूया फटका गॅप मध्ये आहे, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जाईल चौकार 4 धावांसाठी। सुंदर फटका म्हणेल मी। 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 34 धावा। तेरा धावा खर्च झाल्यात आतापर्यंत या षटकामध्ये। पुढील चेंडू प्रवीणसाठी, उलटस चेंडू, फटका चांगला आहे। बघूया क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, क्षेत्ररक्षण झालंय फेकीवे पर्यंत। एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न होता प्रवीणचा परंतु बाद, धाव बाद झालाय। धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या होती आहे 35 धावा। 4 षटकांच्या समाप्तीनंतर वेळुक संघाची धावसंख्या झाली 35 35 रन्स। प्रमुखची जागा सांभाळण्यासाठी आलाय रुपेश। शेवटचं षटक घेऊन येतोय गुरुनाथ। बघूया स्ट्राईक एंडवर आहेत रुपेश, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय। नॉन स्ट्राईक एंडवर आहेत प्रवीण। धावसंख्या झाली 35 धावा। पंचांच्या उजव्या बाजूने मार करतोय गोलंदाज आणि त्या ठिकाणी झेल उडालाय आणि बाद झालाय तो रुपेश। मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता, पाठची काडा घेऊन झेल त्या ठिकाणी टिपण्यात यश आलंय यष्टीरक्षक मनोज याला। आणि पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाली आहे गुरुनाथ याला। नवीन फलंदाज हिरामण। पुढील चेंडू असेल, सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला। चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विस्तरावतोय। चेंडू जातोय निर्धाव। धावसंख्या मात्र जागीच पाहायला मिळते, धावसंख्या झाली 35 धावा। षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। बघूया कशा प्रकारे या 4 चेंडूंचा सामना करते ते फलंदाज। फुलटस चेंडू होता, चेंडू लवडवलाय। बघूया चेंडू जातोय जातोय षटकार 6 धावांसाठी। सुंदर फटका, चेंडू जातोय षटकार। धावसंख्या झाली 41 धावा। षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक। पुढील चेंडू घेऊन जातोय गुरुनाथ।
आवडण्यासाठी या वेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे। बघूया क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगला झेल बघायला मिळालाय, झेलबाद झाला अविनाश। अविनाश ची खेळी मात्र संपुष्टात आले, या ठिकाणी चांगला झेल बघायला मिळालाय। नवीन फलंदाज मैदानामध्ये बजरंग, षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत, स्ट्राइक एंड वर आहे फलंदाज हीरामन, लेफ्ट हैंड बैट्समैन, आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय बजरंग, नॉन स्ट्राइक एंड वर आहेत। पुढील चेंडू असेल हीरामन साठी गुरुनाथचा, सुंदर असा फटका पाहायला मिळाला आहे। पॉइंट रिजन मध्ये चेंडू जात आहे सीमारेषेच्या दिशेने, चेंडू जाईल चौकार चार धावांसाठी। या चार धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 45 रन्स। षटकातील शेवटचा चेंडू हिरामत साठी, आता मात्र ताकदीचा वापर, टाइमिंग प्रॉपर, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, झेलबाद होतो आहे तो फलंदाज हीरामन, आणि त्या ठिकाणी षटक संपलंय। पाच षटकांच्या समाप्तीनंतर वेळूक संघाची धावसंख्या झाली आहे 45 धावा, 46 धावांची आवश्यकता। यानंतर होणारा सामना वाशाळबी आणि करंजपाडा, दोन्ही संघांच्या कॅप्टन्सनी यायचे टॉस साठी। वाशाळबी संघाचा कर्णधार आणि करंजपाडा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचे। चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय वेळूक संघ, अजून सामना खेळवायचा आहे। चला पंच आपण सांगायचं त्यांना, फलंदाज पाठवायचे वैतरण संघ, चाळीस धावांची आवश्यकता आहे वैतरण संघाला। तर टॉस होतोय वाशाळबी आणि करंजपाडा संघामध्ये, टॉस करताय अतुल। सर टॉस झाला, टॉस विन झाला करंजपाडा संघ, फिल्डिंग त्या ठिकाणी घेतले, बॅटिंग साठी बोलवले वाशाळबी या संघाला।
वैतरणा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये रमेश आणि मनोज 46 धावांचं त्या ठिकाणी आव्हान आहे, आवश्यकता आहे. 5 षटकांमध्ये स्ट्राइकला आहे मनोज, नॉन स्ट्राइकला आहे रमेश. प्रथम षटक घेऊन आला विश्वास. तर षटकातील पहिले चेंडू घेऊन जातो विश्वास मनोज साठी आणि सुंदरसा फटका बघायला मिळालाय. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि क्षेत्ररक्षण झालंय. त्यावर एक धाव मात्र पूर्ण झाली. या एक धावीने वैतरणा संघाचं खातं खोलतंय. धावसंख्या एक धाव, 46 धावांचं आव्हान आहे. पुढील चेंडू विश्वास याचा आणि मला वाटतं सुंदर असा चेंडू हाताळलाय तो विश्वास याने. निर्धाव चेंडू म्हणता येईल. पुढील चेंडू विश्वासचा फलंदाज रमेश साठी आणि आता मात्र बॅटची एज घेऊन चेंडू त्या ठिकाणी स्लिप झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याकडे झेल बाद होऊन परततोय रमेश. आणि पहिला फलंदाज त्या ठिकाणी तंबूत परतवलाय तो रमेश याला. ते जागा सांभाळण्यासाठी आले नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित. पुढील चेंडू असेल नवीन फलंदाज रोहित साठी विश्वास याचा. उलटस चेंडू भिरकम दिला लेग साइडच्या दिशेला, चेंडू जातोय षटकार. सुंदर फटका, फक्त चेंडूला दिशा दिली आहे त्या ठिकाणी. सुंदर असा फटका बघायला मिळाला रोहित मार्फत 6 धावांसाठी षटकार. तर एक सुंदर फटका बघायला मिळाला रोहितच्या बॅटमधनं 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 7 धावा. पुढील चेंडू विश्वासचा रोहित साठी. आता मात्र सन्मान दिला चेंडूला, बघूया धावबाद त्या ठिकाणी होतोय की नाही. धावबाद होऊ शकला नाही. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण झाली, एक धावांनी संघाची धावसंख्या झाली 8 धावा. षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या झाली ती 8 धावा. 46 धावांचा पाठलाग करताना मैदानामध्ये उतरलेत फलंदाज मनोज आणि रोहित. एक फलंदाज मात्र तंबूत परतवलाय तो म्हणजे रमेश. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडवर आहे. मनोज अतिशय नेत्रदीपक फटका बघायला मिळालाय आणि चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 12 धावा. षटक संपलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर वैतरणा संघाची धावसंख्या झाली आहे 12 धावा. पुढील षटक घेऊन आलाय प्रवीण.
परत दुसरं षटक घेऊन आलाय प्रवीण, स्ट्राइकला आहे रोहित, एक षटक संपलंय, 12 धावा झाल्यात त्या वैतरणा संघाचा। प्रवीण याचा पहिला चेंडू रोहित साठी, पुढे येऊन खेळलेला फटका त्या ठिकाणी जेल सुटलाय रूपेश याच्याकडनं, त्यावर एक धाव पूर्ण झाली आहे। नक्कीच जीवदान मिळालंय त्या ठिकाणी रोहितला, एक सोपासा झेल होता परंतु निसटला वाटतं हातातून, परिणामी एक धाव पूर्ण झाली। पुढील चेंडू असेल मनोजसाठी, काय सुरेख फलंदाजी करतोय मनोज, सुंदर असा फटका, पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार, 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते, संघाची धावसंख्या झाली 17 धावा। पुढील चेंडू असेल मनोजसाठी, तो प्रवीण याचा, प्रवीणने आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत, 5 धावा खर्च केल्यात, बघूया उर्वरित 4 चेंडूंमध्ये काय किमया करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये प्रवीण, समोर फलंदाज आहेत मनोज। पुढील चेंडू मनोजसाठी, उत्कृष्ट असं चेंडू म्हणता येईल, सुंदर चेंडू हाताळला, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता होतीये। धावसंख्या मात्र जागीच धावसंख्या झाली आहे 17 धावा। पुढील चेंडू, अहो सुंदर चेंडू, आकुटपत चेंडू होता आणि बाद झालाय तो मनोज, सुंदर गोलंदाजी म्हणेल मी प्रवीण याची, 4 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्या, एक फलंदाज देखील बाद केला। यष्टीरक्षक त्या ठिकाणी समीर आहेत, चांगला झेल पकडला, म्हणून त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष। 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू शिल्लक आहेत प्रवीणच्या गोलंदाजीमधील, स्ट्राईकला आहेत संतोष। पुढील चेंडू प्रवीण याचा, संतोष साठी बॅटची कडा घेऊन चेंडू जातो आहे डिक्लेअर झोन मध्ये एक धावासाठी, एक धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते, संघाची धावसंख्या झाली 18 धावा। वाईट चेंडू त्या ठिकाणी घोषित केलाय पंचांनी, पुढील चेंडू सुंदर असा फटकाय, चेंडू जातो आहे पंच, 4 धावांसाठी चौकार, या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 23 धावा। षटक संपलाय, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 23 धावा।
चला पुढील गोलंदाज सूरज अजून 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता वैतरणा या संघाला. पुढील गोलंदाज मैदानामध्ये सूरज भोईर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय सूरज. स्ट्राइकला आहे संतोष. सूरजचा पहिला चेंडू संतोषसाठी. कुट्ट्याप्याचा चेंडू होता, लेग साइडला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण झाले, फेक वेळेपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. या एकच धावेवर थांबलेत दोन्ही फलंदाज आणि एक धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली आहे 24 धावा. पुढील चेंडू असेल सूरजचा. ओहो, खोलपर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू, चांगले रिस्ट्रिक्शन देखील बघायला मिळते. एक निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. बघूया पुढील चेंडू असेल सूरज याचा. स्ट्राईकला असलेला फलंदाज रोहितसाठी. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी सूरज याची. पुढील चेंडू असेल सूरजचा. आता मात्र फुलटोस चेंडू होता, फटका सजवलाय, परंतु त्या ठिकाणी जेलबाद होतोय रोहित. सुंदर गोलंदाजी म्हणेल मी सूरज याची. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडूंमध्ये अवघे एक धाव खर्च झाले. एक फलंदाज मात्र बाद केला या षटकामध्ये सूरज याने. चांगली गोलंदाजी म्हणेल. रोहित बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश. स्ट्राईक एंड वर आहेत संतोष. संतोषसाठी पुढील चेंडू असेल. षटकातील 5वा चेंडू घेऊन जातोय सूरज. संतोषसाठी चांगला फटका आहे. बघू क्षेत्ररक्षक उपस्थित आहे प्रवीण. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगले फेकी होईपर्यंत एक धाव मात्र पूर्ण झाली आहे आणि या एक धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली आहे 25 धावा. बघूया पुढील चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडूला फेकून दिलाय मिडॉनच्या दिशेला. चेंडू जातोय षटकार 6 धावांसाठी. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू मला वाटतं चुकीच्या पद्धतीने हाताळला सूरज याने. बारा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे वैतरणा संघाला. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच 12 चेंडू आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे वैतरणा संघाला. आणि अजूनही एक सामना शिल्लक आहे. यानंतर करंजपाडा आणि वाशाळा बी हा सामना होईल. अच्छा दुसऱ्या दिवसातील तो शेवटचा सामना असेल. गोलंदाजी मार्कवर आलाय हिरामण. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4th षटक घेऊन आलाय. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. हिरामनचा पहिला चेंडू असेल संतोष साठी. आणि मला वाटतं खूपच
सुंदर चेंडू असता जर एसटीवर जाऊन आदळला असता तर स्टंपच्या खूपच बाजूने गेला चेंडू आणि वाईड चेंडू घोषित केला पंच सागर कोरडे यांनी. पंचांची भूमिका पार पाडताय सागर कोरडे आणि लेग पंच आहेत रोशन शेलार. पुढील चेंडू असेल संतोषसाठी हिरामचा. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला आहे विश्वास आहेत क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव मात्र पूर्ण झाले. या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली 33 धावा. पुढील चेंडू पाहूया. हिरामनचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो होता व्यवस्थित कनेक्शन नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय रुपेश याच्याकडनं. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र फटका उतुंग आहे. भगवा क्षेत्ररक्षक विश्वास त्या ठिकाणी उपस्थित आणि झेलबाद होत आहेत रोहित. बघा कल्पेश बाद झालाय. कल्पेश जागा सांभाळण्यासाठी आलाय भगवान. नऊ चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. धावसंख्या झाली आहे 33 धावा. षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवर आहेत संतोष. संतोषसाठी चेंडू होता पाड चेंडू घोषित केलाय पंचांनी. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 34 धावा. अजूनही 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे वैतरण संघासाठी. चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय रुपेश याच्याकडनं. त्यावर एक धाव मात्र पूर्ण झाली. या एक धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या झाली आहे 35 धावा. दोन चेंडू षटकातील शिल्लक. चला वेळूक संघ जरा घाई करायची. आपण अजूनही एक सामना बाकी आहे खेळवायचा. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे 35 धावा. पुढील चेंडू भगवान साठी. लेफ्ट हँडेड बॅट्समन भगवान, त्यासाठी लेफ्ट हँडेड बॉलर हिरामन. सुंदर पद्धतीचा चेंडू होता. थोडासा यष्टी रक्षकापासून लांब आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव डिक्लेअर झोनमध्ये. या एका धावाने संघाची धावसंख्या झाली 36 धावा.
षटकातील शेवटचा चेंडू सात चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। बघूया पुढील चेंडू हिरामनचा भगवानसाठी आखूड टप्प्याचा चेंडू आहे। फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे विश्वास आणि जेलबाद होतोय भगवान। फटका चांगला होता मात्र फटका फसलाय आणि भगवान बाद झालाय। तो मात्र समीकरण येऊन ठेपले ते 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। तर बघूया या 6 चेंडूंचा भार या कोणावर असेल। नवीन फलंदाज मैदानामध्ये कैलास निर्णायक षटक असेल ते पेळुक संघासाठी 6 चेंडूंमध्ये 10 धावा करण्यापासून रोकायचंय ते वैतरणा संघाला आणि वैतरणा संघाला या 6 चेंडूंमध्ये 10 धावा कराव्याच लागतील जर सामना विजय व्हायचा असेल तर। चला वेळुक संघ क्षेत्ररक्षण लावायचं आहे। वेळुक संघ तर आहे निर्णय षटक त्या ठिकाणी विश्वासाच्या हातामध्ये दिले कर्णधाराने। 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे परंतु स्ट्राइक एंड वर फलंदाज देखील तडकेबाज फलंदाज आहेत ते म्हणजे संतोष खरपडे। बघूया 6 चेंडूंमध्ये 10 धावा करण्यापासून रोखतोय की नाही विश्वास। विश्वासचा पहिला चेंडू संतोष साठी सुंदरसा फटका स्टेपच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहे। चांगले क्षेत्ररक्षण झाले सूरज द्वारे एक धाव मात्र पूर्ण झाली आहे। या एक धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते। संघाची धावसंख्या झाली आहे 37 धावा। 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे। स्ट्राइकला येतो कैलास। कैलाससाठी पुढील चेंडू होता बॅटची गाडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी। या एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे 38 धावा। चार चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता। बघू दोन चेंडूंमध्ये 2 सिंगल आलेत। आता स्ट्राइकला आहे संतोष। संतोषसाठी पुढील चेंडू आता मात्र चेंडूला खोदून काढलाय। चेंडू मला वाटतं नो मॅन्स लँड मध्ये जातोय। एक टप्पा पडून 4 धावांसाठी चौकार। चांगला फटका बघायला मिळाला। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता परिणामी 4 धावा। या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 42 धावा। अजूनही 4 धावांची आवश्यकता। 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल ती वैतरणा या संघाला। बघूया पुढील चेंडू विश्वास याचा स्ट्राइकला आहे संतोष। ओहो सुंदर पद्धतीचा चेंडू होता। बघूया किती धावा त्या ठिकाणी फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली। परिणामी 2 धावा धावून पूर्ण झाल्यात। या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 44 धावा। 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। दोन चेंडू आणि 2 धावा बघूया काय होतं या सामन्यामध्ये। 2 चेंडू 2 धावा होतील की नाही
गोलंदाज रोकू शकतो की नाही फलंदाजांना। चला सामन्याला सुरुवात करायची आहे पंच, दोन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे। स्ट्रायकिंग एंड पर एक अनुभवी फलंदाज आहेत संतोष खरपडे, तसेच गोलंदाज देखील विश्वास, तर विश्वासला रोखावं लागेल। बघूया पुढील चेंडू, निर्णायक चेंडू असेल दोन्ही संघांसाठी, फलंदाजासाठी निर्णायक असेल, गोलंदाजासाठी देखील निर्णायक असेल। बघूया काय घडतं या चेंडूवरती। आखरी टप्प्याचा चेंडूला उडवलाय, त्या ठिकाणी चेंडू जातोय, षटकार, 6 धावांसाठी विजयी षटकार म्हणता येईल संतोष याचा, आणि सामना विजयी करून दिलाय संतोष याने, वैतरणा संघ विजयी झालाय।